कुटुंबाच्या पलीकडे स्त्रीचे एक विश्व असते. त्या विश्वात ती स्वतःचे छंद जोपासून आनंदी राहावी, त्या विश्वातील संकल्पना समजून घेण्यासाठी कोपरगाव शहरातील महिलांना एक हक्काचे व्यासपीठ भेटावे यासाठी समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे यांच्यासह सौ शालिनी खुबानी व सौ सिमरन खुबानी यांच्या संकल्पनेतून शहरातील महिलांनी एकत्र येत नवरात्री उत्सवाच्या पर्वावर सखी सर्कल या महिला ग्रुपची मोठ्या जल्लोषात सुरुवात केली आहे. या सखी सर्कल ग्रुपचे उद्घाटन तसेच सखी सर्कल ग्रुपचे लोगो अनावरण सोहळा नुकताच समता पतसंस्था सभागृहात संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक व महिला चळवळीतील सौ नेहा खरे या लाभल्या होत्या. यावेळी काकासाहेब कोयटे व सौ नेहा खरे माजी नगराध्यक्षा सुवासिनीताई कोयटे यांच्या हस्ते सखी सर्कल लोगोचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित महिलांना सखी सर्कल लोगो बॅचचे वाटप देखील करण्यात आले आहे. सखी सर्कलच्या निमित्ताने कोपरगावच्या महिलांना असे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून नवचैतन्य जबाबदारी आणि आदर या सखी सर्कलच्या तीन सूत्रांना त्या अंगीकारून त्या वैयक्तिकरित्या भरभराट करून शकतील, सामाजिकरित्या वाढू शकतील आणि मनमुराद आनंद घेऊ शकतील. प्रमुख पाहुण्या सौ नेहा खरे यांचा सत्कार सौ दीपा थोळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सौ सारिका भुताडा यांनी उत्कृष्ट सूत्रसंचलन करून दाखवून दिले की महिला सुद्धा उत्कृष्ट सूत्रसंचलन करू शकतात. उपस्थितांचे आभार सौ सायली शिंदे यांनी मानले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या. काळामध्ये खुलल्या पाहिजे. माझ्याबद्दल बरंच बोललं गेलं, मी तुम्हाला खरंच काही मार्गदर्शन करणार नाही. जे काही करायचं या सर्कलमध्ये तुम्हाला जे वाटेल ते करा, फक्त एक करू नका, राजकारणात पडू नका. सामाजिक काम करायचं आपल्याला याचं सुद्धा खूप लोड घेऊ नका की आपल्याला हे सामाजिक काम करायचंय, ते सामाजिक काम करायचंय. फक्त एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी व्हा, एन्जॉय करा, चांगल्या मैत्रिणी व्हा आणि तुमचा तुमच्या कुटुंबाला अभिमान वाटला पाहिजे अशा प्रकारचं काम करा. तुमच्या कुटुंबाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे, तुमच्या देशाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे, तुमच्या गावाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे अशा प्रकारचं काम तुम्ही करा. आणि नक्कीच अशा प्रकारचं काम तुम्ही कराल अशी मला खात्री आहे. दत्तात फक्त एकच सांगतो, पूर्वी महिलांना घराच्या बाहेर पडण्याचं फारसं स्वातंत्र्य नव्हतं. खरं जे तो सासू सुनांमधल्या मतभेदाचा किंवा मनभेदांचा परिणाम असेल. आता सुना ज्याप्रमाणे बदलले आहे तसं सासू सुद्धा बदललेले आहेत. सगळ्या सासू सुद्धा सुनांना मोकळीत देण्याचं काम मला वाटतं बऱ्यापैकी सध्याच्या पिढीमध्ये करताय. असेच मोकळीत घेऊन तुम्ही हे सखी सहेली ग्रुप हा एन्जॉय करा, ट्रीप काढा, हास्य क्लब स्थापन करा, गायनाच्या स्पर्धा घ्या, खूप काही सामाजिक किंवा मोठं काम करावं अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा नाही. आणि ते सामाजिक काम करता करता चढावट लागते, यात राजकारण येतं, त्याच्यापेक्षा मैत्रिणींचा ग्रुप याच्यामार्फत एन्जॉय करावा. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला एक नाशिकची छानपैकी मैत्रीण मिळाली की बघा किती हसत खेळत नाही, तुम्हाला मार्गदर्शन केलं असं नाही म्हणणार, कसं वागावं छानपैकी नेहा तू सांगितलेलं आहे. या तुझ्या सखींच्या वतीनं आणि कोपरगावच्या वतीनं मी मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू. सखी सर्कलच्या कोपरगावच्या या सखी सखी सर्कलसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. एका सामाजिक भावनेतून सामाजिक गोष्टीतून हा मंच जो तयार होतो त्याच्यातून खूप चांगलं काम या महिला एकत्र येऊन करणार आहे. त्यांना ह्या आनंद त्यांच्या स्वतःच्या आनंदाची तर त्यांना ओळख पटावीच, पण स्वतःमधलं एक काहीतरी त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे जे कुठेतरी लपलं गेलंय, तर त्याला एक प्लॅटफॉर्म म्हणून हे सखी सर्कल सुरू झालंय. आणि या सखी सर्कलच्या मदतीतून सखी सर्कल स्वतः समाजासाठी लोकांसाठी स्वतःसाठी क्रिएट करतात, ते आता समाजासाठी खूप चांगलं काम करतील असं मला वाटतं. त्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्याला आनंदी व्हायला जशी आपली जबाबदारी आहे तसंच समाज चांगला व्हावा, या समाजामध्ये आपल्यासारखीच बाकीच्या महिन्यात आनंदी राहूयात
त्यांच्या कुठल्या जबाबदारीचं आपल्याला काही करता आलं, त्यांना काही कुठल्या गोष्टीसाठी मदत करता आली, तर आपण ती नक्की करावी. आपण आपल्याला जे मिळालं ते दुसऱ्याला वाटण्यामध्ये खरा आनंद आहे, ते तुम्ही सगळ्यांनी करावं असे खूप शुभेच्छा. खूप छान ऐकतो. आता नवरात्र चालू आहे, एनर्जीची देवाणघेवाण होते, एवढ्या महिला एकत्र येऊन मला ज्या पॉझिटिव्ह वाईट देतात त्या मला खूप माझी शक्ती पण वाढणार आहे. आणि जाताना माझ्या शुभेच्छा, माझ्या वाईस पण जाताना आहे. एकंदरीत वातावरण उत्साह असल्यामुळे खूप छान वाटतं, भारी वाटतं. तुम्ही एवढ्याचा नमस्कार. आज आम्ही केतरगावमध्ये केतरगावच्या महिलांसाठी सखी सर्कल या एका ग्रुपचं इथे इनॉग्रेशन केलेलं आहे. ग्रुपची संकल्पना ही मी थोडक्यात तुम्हाला सांगते. ग्रुप हा 3 तत्वांवरती आधारित आहे, रिज्युविनेट, रिस्पॉन्सिबिलिटी आणि रिस्पेक्ट. आपल्या कोपरगावात खूप सक्षम अशा महिला आहेत, परंतु त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नव्हतं, आणि सखी सर्कलच्या माध्यमातून आम्ही सगळ्या महिलांना एकत्रित करण्याचं काम इथे करत आहोत. आणि त्याचबरोबर प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही दबलेल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न आहेत, ते परत इथे जागृत करून त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीचं भान त्यांना राहिला पाहिजे व एकमेकींसाठी रिस्पेक्ट हा आला पाहिजे. इथे असलेली प्रत्येक महिला एकमेकीला माहिती होती, परंतु ती तिला ओळखत नव्हती की ती काय आहे. आणि आज ती ओळख तिची निर्माण करून देण्यासाठी आम्ही ह्या सखी सर्कल ग्रुपची इथे स्थापना केली आहे. आम्हाला याच्यासाठी काकाजी कोळते यांचं मार्गदर्शन हे आत्ता लाभलेलं आहे, व पुढेही त्यांचा सपोर्ट असाच आमच्याकडे राहील. ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही सेल्फ अपग्रेडेशन असो किंवा सोसायटी वेलफेअरसाठी काहीतरी प्रोग्राम्स असो आणि त्याचबरोबर फन एलिमेंट्स असो, हे सगळ्या गोष्टी इथे करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. जो कोणी ज्या गोष्टीमध्ये आवड ठेवतो किंवा जो कोणी ज्या गोष्टीमध्ये पुढे आहे, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्या कामाला अजून पुढे न्यावं, फिनिशिंग द्यावी अशी याच्या थ्रू इच्छा आहे. एक स्त्री म्हणून समाजासाठी पण मी काही देणं लागते, तर थोडंफार का होईना खारीचा वाटा आमच्या ग्रुपतर्फे आम्ही समाजासाठी सुद्धा देणार आहोत. आणि सेल्फ अपग्रेडेशन, आज नवीन नवीन गोष्टी आहेत ज्या कोपरगावपर्यंत येत नाही, या ग्रुपच्या माध्यमातून फक्त ग्रुप मेंबर्सच नव्हे तर इतर महिलांसाठी सुद्धा काही खुले कार्यक्रम इथे ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांमध्ये सगळ्यांची साथ आम्हाला लाभावी हीच इच्छा. आणि नवरात्रोत्सवच्या निमित्ताने आम्ही या ग्रुपची आज इथे सुरुवात केली आहे, त्यामुळे शक्तीचं तर आम्हाला नेहमीच आशीर्वाद असणार आहे. असा हा ग्रुप एक लिगसी सोडून पेपर आम्ही जाताना या ग्रुपच्या माध्यमातून एक लिगसी सोडून जाऊ अशी इच्छा मी इथे ठेवते. धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.